गुड मॉर्निंग, मी प्रियंका तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर आजचा हा माझा नवीन व्लॉग असणार आहे. आता सध्या पितृपक्ष चालू आहे आणि आज आमच्याकडे सुद्धा पितृपक्षामधलं पान ठेवणार आहेत. तर आज त्याची तयारी सुरू आहे. बहीण आलेली आहे घरी आणि त्याची तयारी चालू आहे. मग बहिणीनं विचार केला की आज व्लॉग बनवते. सर्वप्रथम तुम्हाला मी पाऊस दाखवते. खूप पाऊस सुरू आहे, 3-4 दिवस झाले. तुम्हाला मी पाऊस दाखवते. पाहू शकतात, खूप पाऊस पडत आहे. खूपच आता व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे, परंतु खूप पाऊस चालू आहे. सो असा पाऊस पडतोय. आणि आता मी तुम्हाला दाखवते की घरी आज पान ठेवणार आहे, तर त्याच्यासाठी काही काही जेवण बनवायला घेतलेलं आहे. तर मी ते तुम्हाला दाखवते. त्याची तयारी सुरू आहे. चला तर मग आपण जाऊया घरामध्ये. तर मी मध्ये आलेली आहे आणि आता तुम्हाला मी दाखवते की काय काय तयारी झालेली आहे. एक सेकंड. त्याचबरोबर बटाट्यासाठी बटाटे उकळून घेतलेली आहे. ती तुम्ही इथे पाहू शकता. चटणीसाठी हे केलं आहे. हे पीठ मळून ठेवलेलं आहे त्याचं. त्याचबरोबर कारलं आणि मूग ही भाजी होणार आहे. इथे थोडेफार मसाले, डाळ काढून. पहिले मेन मुख्य तयारी म्हणजे याची बहीण तिच्याकडनं घेऊन आलेली आहे हे घरून रिंग लाईट. आणि इथे लावलेलं आहे आणि ही तिने अशी पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे याच्यावरती. आणि ती इकडे उभी आहे. हाय कर. हाय हाय तर बोल. हाय. लाईक शेअर सबस्क्राईब माझ्या चॅनलला नक्की करा. जर तुम्ही जाऊन बघितलं नसेल तर स्पर्धा चापेकर हे माझं चॅनल आहे, युट्यूब चॅनल. तर तिकडे जाऊन तुम्हाला या सर्व रेसिपी पाहायला मिळणार आहेत. तर तिकडे जाऊन नक्की या सर्व रेसिपी तुम्ही पहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मी आता तुम्हाला दाखवते इथे कसली कसली तयारी सुरू आहे. इथे भोपळा आहे, या भोपळ्याची भाजी बनवणार आहे. त्याच्यानंतर गवार आहे, गवार भोपळा अशी भाजी असणार आहे. इथे सिमला मिरची आहे, त्याची भजी करणार आहेत. त्याच्यानंतर बटाट्याची भजी असणार आहे, भोपळ्याची भजी असणार आहे. इथे बटाट्याची भाजी असणार आहे. त्यानंतर कारलं आणि मूग अशी मूग कारल्याची भाजी असणार आहे. त्यानंतर इथे मैदा आहे आणि या मैद्याच्या आम्ही पुऱ्या बनवणार आहोत. त्यानंतर इथे चटणीची तयारी आहे. हे आपलं नॉर्मल मीठ मसाला, हळद मसाला वगैरे. इथे डाळ आहे म्हणजेच वरण करण्याकरता. त्यानंतर तांदूळ, हे वड्याचं पीठ आहे, वड्याचं पीठ आहे. त्यानंतर इथे आळूवडीची तयारी आहे. इथे पानं आहेत, ही सुद्धा घरची आहेत आणि हे पीठ आहे. सो अशा प्रकारे. आणि इथे काकडीची कोशिंबीर करण्याकरता काकडी आहे आणि केळं आहे. आणि या केळ्यापासून केळ्याचे उंबर बनवणार आहेत. सो असं पूर्ण तयारी करून झालेली आहे. तिच्या चॅनलवर तुम्हाला पूर्ण पाहायला मिळेलच की ती कशा पद्धतीने करणार आहे ते. सो एक एक करत हे सर्व पदार्थ आता बनवणार आहोत. तर आता आपण पाहिलंच की घरामध्ये काय काय तयारी सुरू आहे ती. आता त्याचं पूर्ण तयार झाल्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट दाखवते की काय काय तयारी झालेली आहे ती. तोपर्यंत आपण बाहेर जाऊया. त्यांना कढीपत्ता हवा आहे तर मी चाललेली आहे आता कढीपत्ता आणायला चाललेली आहे. सो एक सेकंड. कढीपत्तासुद्धा घरीच आहे. सो पाऊस आहे, मी छत्री घेतलेली आहे. आणि आता ऐको ती मला की माझा भाऊ आहे ना, हा अशी गाडी अशी मध्येच ठेवतो. थोडा लागला ना मला जोरात. एक सेकंड. तर मी बाहेर आलेली आहे. थोडंसं इथून गेट आहे त्यामुळे मी तो व्हिडिओ घेतला नाही. आणि आता मी आमच्या बागेच्या बागामध्ये चाललेली आहे. एक सेकंड तुम्हाला मी दाखवते. मी इथे आलेली आहे. हा सुद्धा मी सुंदर व्हिडिओ अपलोड केलेला आहे. कोणी पाहिला नसेल तर बघा. इथे पपई बघू शकतात. पपई आपल्याला नको आहे. कढीपत्ता. तर आहा इथे असा फ्रेश कढीपत्ता आहे. आणि आता आम्ही हा काढणार आहे. कवळा नको आहे ना, छोटी पानं आहेत पण ही याची. यार एवढा बस होईल तरी पण मी घेते थोडासा.
डिंडिंडिंग। सो एवढा मी कढीपत्ता घेतलेला आहे आणि आता मी देते त्यांना जाऊन। आणि खूप सुंदर पाऊस आहे, खूपच परतीचा पाऊस। नुसती बोलते मी परतीचा पाऊस आहे, पण हा काय पाऊस जायचं नावच घेत नाही आहे, कंटिन्यू चालूच आहे। मी आता जाते मध्ये आणि नंतर हे करते। एक सेकंड, मी आता आलेली आहे केळीचं पान घ्यायला। ऑलमोस्ट जेवण सर्व झालेलं आहे आणि जवळपास 2-3 तास आरामात लागलेत आम्हाला जेवण करायला, आणि पाऊस अजूनही चालू आहे। आणि आता मी केळीचं पान बघते कुठलं घ्यायचं ते। मला मोठं पान हवं आहे, पण इथे मोठी पानं नाही आहेत, तुटलेली आहेत। सो इथे आहे मोठं पान, पण उंच आहे। आई तिला बोलाव ना, मला नाही, मी एकटी काढू शकणार। उंच आहे खूपच, केळीचं पान मोठं नाही आहे। ते घेऊ का? हे एकच मला दिसतंय, पण हे पण छोटं आहे, तर मी लांबमध्ये कट करते, तर मला व्हिडिओ नाही जमणार कट करायला। इथे ठेवायला पण काही नाही आहे। मी असं हे केळीचं पान मोठं, ऐकू, केळीचं पान मोठं घेतलेलं आहे, पण छोटंच आहे ते ॲक्च्युली। आणि ती फोनवर सांगते बघा। आता मी जाते मध्ये आणि पान वाढून घेते। पाऊस अजूनही चालू आहे इथे, आणि मी तरी पण मस्त माझा मोबाईल वापरते छानपैकी। मी मध्ये जाते। असं हे केळीचं पान आणलेलं आहे, मस्त पुसून घ्यायला लावलेलं आहे, नाही छोटं पडलं असतं। आता जेवण वगैरे सर्व झालेलं आहे आणि आता पान वाढायला घेत आहेत। तर आता पान कसं वाढायचं त्याचा मी व्लॉग व्हिडिओ बनवते, त्यामुळे मी तोच याच्यामध्ये पुढे मी कंटिन्यू करते। तर चला पाहूया। प्रकारे बहिणीने आणि आईने दोघांनी मिळून खूप छान सर्व जेवण झालेलं आहे, बनवलेलं तुम्हाला मी दाखव। तर इथे तुम्ही पाहू शकता मीठ आहे, लिंबू आहे, लोणचं आहे, चटणी आहे, कोशिंबीर आहे, सिमला मिरचीची भजी आहे, ही भोपळ्याची भजी, बटाट्याची भजी, वडे आणि तांदळाची खीर, उंबर, मैद्याची पुरी, श्रीखंड, अळूवडी, हा बदामी हलवा, पापड आहे, कुरडई आहे, याला म्हणतात सुतारफणी, त्याच्यानंतर बटाट्याची भाजी, गवार भोपळा, मूग कारलं, आणि हे आहे आपलं वरण भात आणि साजूक तूप। सो अशी पूर्ण ही थाळी तिने बनवली आहे आणि याचा पूर्ण व्हिडिओ तिच्या चॅनलवरती आहे, का मी दाखवते बघा। तर इथे हा सर्व पसारा आहे आणि एवढ्या मेहनतीनंतर ते जेवण बनलेलं आहे। तर हे असं सर्व ठेवले, आता जेवायलाच बसणार आहोत थोड्या वेळात, त्यामुळे ते ओपन दिसेल तुम्हाला, नाही तर परत बोलतील की झाकून नाही ठेवलंय। येईल याची वाट बघते इथे। मी नेहमी रोज येतात कावळे आणि आज अजिबात आलेले नाही आहेत। ॲक्च्युली पाऊस असल्यामुळे ते येत नाही आहेत। जर कावळा आला तर त्याला पटकन खायला तरी देईन मी, पण तो काही येत नाही आहे। थोडासा पाऊस थांबलेला आहे आत्ता, तर बघूया कावळा येतोय का। ही काम करून थकलेली आहे, सो थंड आणलं आहे तिच्यासाठी खास लिमका। आता तो लिमका पिणार आहे। तर अचानक माझा मामा आला आहे आणि हा माझ्या मामाचा मुलगा, याची मुंजेची व्हिडिओ तुम्ही पाहिली असेल। तर हा आहे आराध्य आणि आता तो श्रीखंड पुरी खाणार आहे। तर माझा मामा आलेला आहे आणि आता आम्ही गप्पा मारत बसलेले आहेत सर्व। आम्ही बसलेला मी माझा इथे व्लॉग बनवते आणि तुम्ही पाहू शकतात की माझ्या घराच्या समोर शूटिंग चालू आहे। कोणतरी व्लॉगरच येत आहे आय थिंक, आणि ते भंगारवाले जे शूट करतात आय थिंक। शूटिंग चालू आहे घराच्या समोरच, हा माझा भाऊ उभा आहे इथे। तर इथे शूटिंग चालू आहे, त्याचं ऑडिशन आहे त्याने सांगितलं, आणि त्या ऑडिशनसाठी तो शूट करतोय। बस मी एवढंच पाहिलं आणि आता मी जाते घरामध्ये, कारण पाहुणे आलेले आहेत त्यामुळे मी नाही थांबली।
तर आई इथे अळूची पानं देते मामाकडे अळूवडी करायला आणि इथे जोक झाला, ते दोघं पण खाली पडले, इथे नीळ साचलेली तर ते इथे पडले, दोघंही पडले, ते एक पडला आणि दुसऱ्याला पण खेचलं. काय आघाडा आहे का? मला नाही आघाडा ओळखते. हा नाही आघाडा नाही. त्यांना पण घेतलं, पडलेला पण घ्यायला पाहिजे होता, मज्जा आली असती. लागलं का रे पण त्याला? तर ही अळूची पानं आई तोडत आहे इथे. तर ही अळूची पानं घेतलेली आहेत. पाहिजे का विचार? हा मस्त पडला आणि माखलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि याला पण पाडलं त्याने, पण हा नशीब जास्ती नाही भिजला. ते कपडे घेऊनच फिरतात, त्यामुळे एक फायदा झाला. बंद केलं. हो बाय बाय कर, बाय बाय. मग अरे घे घे, कोण देत नाही एक तर. चलो बाय बाय. हो 2 तारीख, मी तारीख सांगितली ना तुला, करायला लागेल. हो बाय बाय. बाय बाय. सो अशा प्रकारे अतिथी देवो भव, अतिथी देवो भव. हो यो यो करतोय तो. बाय. झालेली आहे आणि संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि झोपेतनं आत्ता उठली, खूप थकलेली होती मी. तसं मी काही केलं नाही पण मी तरी थकते लगेच. सो मी थकलेली. चहा चालू आहे, चहा माझ्यासाठी. दिवसभर फोन चालू झाले ते. माझा ठेव एक मिनिट. हा माझा चहा. तर अशा प्रकारे संध्याकाळचा चहा झालेला आहे माझा आणि आता रात्र झालेली आहे, साधारण 8 वाजत आलेले आहेत. आता आम्ही सर्वजण पुन्हा एकत्र बसून जेवणार आणि त्यानंतर गप्पा गोष्टी आणि मग झोपणार. तर हा माझा ब्लॉग आजचा जो होता, हा तो तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की करून सांगा. तसेच माझ्या बहिणीचं चॅनल आहे रेसिपीचं, त्या चॅनलवर जाऊन तिने बनवलेल्या नवीन नवीन रेसिपीज आहेत, त्या रेसिपीज नक्की बघा. मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक दिलेलीच आहे, खालती दिलेली आहे. तिथे नक्की जा आणि तिच्या चॅनलला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तिचंही चॅनल. आणि जर माझं चॅनल कोण नवीन पाहत असेल तर त्यांनीसुद्धा माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर माझा आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.